नमस्कार। 91 राज्यस्तरीय बाल विज्ञान प्रदर्शन सन 2023-24। शाळेचे नाव महर्षी व्यास माध्यमिक विद्यालय बिलनाळा, तालुका भुसावळ, जिल्हा जळगाव। मुख्य विषय समाजासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान। उपविषय जीवन। उपकरणाचे नाव जोखीममुक्त पथदिवे दुरुस्ती। उपकरणाचे उद्दिष्टे कामगारांसाठी जोखीम पथदिव्यांचा जो जोखीम आहे तो कमी करणे। बघू शकता आपण हा जो आहे हायवेवरील बायपथचा पथदिवा। या पथदिवा जर वरचा जो LED जो बल्ब आहे तो जर का गेला तर तो महिन्यान सुधारणार नाही होत, आणि यावर चढणं सुद्धा आपल्याला फार कठीण असते। यावर चढायला आपल्याला कोणत्याही विशेष प्रकारचं वाहन किंवा शिडी लागते, आणि यावर जो कर्मचारी चढतो तो जर खाली पडला तर त्याचा हातपाय मुडू शकतो, नाहीतर तो मृत्यूमुखी पावू शकतो। तर मी हे लक्षात घेऊन या पोलाला अशा प्रकारे बनवलेला आहे। इथे मी एक लॉक लावला आहे, याला अर्ध्यातून आपण कट केला आहे आणि अशा प्रकारे त्याला मी मोडीफाईड केला आहे। हा जो लॉक आहे आपण तो काढला, आपण हा जो लॉक आहे तो काढला आणि पुलीच्या साहाय्याने तो खाली करून घेऊ। तो पोल खाली आहे, आणि तो जो कर्मचारी असेल, एकटा एक किंवा ते दोन कर्मचारी असतात, ते सोप्या पद्धतीने हा जो LED लाईट आहे तो सोप्या पद्धतीने दुरुस्ती करून पुन्हा वर घेऊ शकता। आणि येथे येतो आपण लॉक पुन्हा लावून देऊ। आणि त्या ज्या महिला कर्मचारी असतात तर त्यांना हे जे काम आहे ते जड जातं। तर मी अशा प्रकारे ही मोटर बनवलेली आहे। हे जे मोटर आहे ते रोल ते मागे पुढे होते, तर मी यामध्ये ते मोटर लावून अशी फसवायची आणि सुरू करून द्यायचं। मोटरच्या साहाय्याने जो पोल आहे तो खाली येतो, जेणेकरून जे महिला कर्मचारी आहे त्यांना जास्त त्रास नाही होत, आणि ते जे काम आहे ते अवघड नाही जात त्यांना, आणि ते वापस ते मोटरचं बटन चालू करून रिव्हर्स मध्ये ते पोल वापस पुन्हा त्याच्या जागेवर येईल। अशा प्रकारे हा हायवेवरील पायपाचा पथदिवा, हा आहे आपल्या गावातला पथदिवा, म्हणजे जे खेडेगावामध्ये असतात 3 तारांची पथदिवे। हा जो पोल आहे तो अशा प्रकारे तो खाली नाही येऊ शकत। तर मी याला अशा प्रकारे केला आहे, याला 3 तार असतात, आणि यावर जर कोणी कर्मचारी चढला त्याला जर अचानक विजेचा धक्का जर आला तर तो त्याला करंट लागला तर तो मृत्यूमुखी पावू शकतो, नाहीतर खाली जर पडला शॉक लागून तर त्याचे हातपाय मोडू शकता। तर मी येथे मेल फिमेल कनेक्टर लावला आहे, येथे एक पट्टी लावली आहे आणि येथे एक लॉक लावला आहे। ज्याने हा लॉक आपण ढिला केला खोलला म्हणजे त्याला, आणि दोरच्या साह्याने आपण पहिले मेल फिमेल कनेक्टर जे फिमेल कनेक्टर म्हणून मेल कनेक्टर बाहेर काढू। फिमेल कनेक्टर म्हणून मेल कनेक्टर बाहेर काढल्यावर दोरच्या साह्याने आपण त्याला ओढू, जेणेकरून तो जो पोल आहे जो लाईट आहे तो खाली आहे, आणि जो एकटा कर्मचारी सुद्धा याला सोप्या पद्धतीने ते दुरुस्त करू शकतो, आणि पुन्हा तो वर घेऊन त्याला फिमेल कनेक्टर मध्ये मेल कनेक्टर जॉईन करून द्यायचं, जेणेकरून ते त्याच्या जागेवर बरोबर त्याला लॉक लावून द्यायचा। अशा प्रकारे जे पोल आहे त्या पोलांवर चढण्याची आवश्यकता नाही, आणि त्यावर जर कोणी कर्मचारी चढला तर त्याचे हातपाय तो पडला त्याचे हातपाय मोडू शकता, एक तर त्याला कोणची जीवनहानी होऊ शकते। याचा जो फायदा आहे पथदिव्याचा दुरुस्तीचा खर्च कमी करणे व जोखीम जे आहे पथदिव्याचा जो जोखीम आहे तो कमी करणे, खर्च कमी करणे, आणि महिला कर्मचाऱ्यांना सुद्धा जास्त त्रास नाही होत। आपण या फोटोमध्ये बघू शकता
की किती रिस्क की काम आहे, हा जो कर्मचारी चढलाय याच्या आजूबाजूला किती तार आहे, हा जो कर्मचारी चढलाय हा अशा प्रकारे उभा आहे की त्याला तो खाली पडला पडू शक पडण्याचा धोका आहे. येथे एक जो कर्मचारी एक शिडी पकडेल आहे आणि एक दुरुस्त करतोय, आणि येथे कोणचं वाहन आहे त्या क्रेनच्या सहाय्याने ते वर चढले. तर आपल्या असे आपल्या या पोलमध्ये जे यावर नाही चढण्याची गरज आहे ना, याला कमी खर्च लागतो, वेळेची बचत होते, आणि महिला कर्मचारी जे त्यांना एकदम उत्कृष्ट पद्धतीने याचं ते त्यांना फायदा घेऊ शकतात. भविष्यामध्ये जे असे जर पोल बनले तर कोणताही जो कर्मचारी आहे त्यांना धोका नाही राहणार, कारण तो जो वरचा पोल आहे तो खाली येऊ शकतो, आपण त्याला आणू शकतो आणि ते सोप्या पद्धतीने त्याला दुरुस्त करू शकता. हे जे या पोलामध्ये जर आपण बघू शकता या तीन दाराच्या पोलामध्ये खेडेगावामध्ये जास्त असतात, तर या खेडेगाव म्हणा शहर म्हणा, तर याला दुरुस्त करण्यासाठी आपल्याला तीन ते चार तासाची आपल्या गावामध्ये लाईट जाते. तर या जे आपण लाईट न जाता आपण या जो पोल आहे फिमेल कनेक्टर म्हणून मेल कनेक्टर बाहेर काढायचं असतं. फक्त फिमेल कनेक्टर म्हणून मेल कनेक्टर बाहेर आलं की तो जो वीज पुरवठा आहे तो फक्त फिमेल कनेक्टरमध्येच पूर्ण खंडित होतो, आणि खाली जो कर्मचारी आहे त्यांना कोणताही धोका नसतो. हा जो पोल आहे आपला हायवेचा बायपासचा पोल, बायपासचा जो पोल आहे, तर यावर आपल्याला चढण्याची गरज नाही, आणि यावर कोणता कर्मचारी चोड पण नाही शकत. तो चढला तर तो खाली पडू शकतो आणि तो त्याला जीवनाची अनुभवू शकते, आणि जो जो कोणताही त्याला विशेष प्रकारचं वाहन लागू शकतो. हा जो पोल आहे तर त्याला आपण तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओ मध्ये, आता तो पोल जो आहे मी कशा पद्धतीने त्याला खाली आणायचा यावर प्रयत्न केलाय. तर विद्यार्थ्याचे नाव अनिकेत रमेश सुरवाडे, मार्गदर्शक शिक्षकाचे नाव राजेंद्र ओमकार चौधरी सर. नमस्कार.